हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवराय, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबारावजी फुले ज्यांची आपण 133वी जयंती साजरी करत आहोत, असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अरे तुम्ही तुमचे कॅमेरे एकदा सेट करून घ्या, एकदा कुठं करायचे मग खाली बसा ना, बसा खाली बसा, खाली बस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या पावनस्मृतीला अभिवादन करून आज आपण ज्यांना ऐकण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहात, असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीचे सर्व 6 आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, सन्माननीय डॉक्टर संजयजी कुटे साहेब, सन्माननीय श्री आमदार संजयजी रायमुलकर, सन्माननीय आमदार श्री आकाशदादा फुंडकर, सन्माननीय आमदार संजयजी गायकवाड, सन्माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय माजी आमदार, महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, आठवले गट, पिरिपा, रयत क्रांती शेतकरी संघटना, रासप आणि आमच्या सर्व मनसे आणि सर्व आमच्या या मित्र पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय जिल्हा अध्यक्ष सर्व पक्षांचे, सर्व अंगीकृत संघटनाचे, महिला आघाडीच्या सर्व आमच्या पदाधिकारी, युवा सेनेचे आमचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, उपस्थित माझ्या तमाम बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही, पण बांधवांनो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आणि आपल्या सर्वांना धन्यवाद सुद्धा देणार आहे। ते यासाठी की मागच्या 3ही निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन 3ही निवडणुकीमध्ये आपण मला बुलढाणा जिल्ह्याचा खासदार म्हणून विजयी केलं आणि दिल्लीच्या लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवलं। अनेक आरोप केले जात आहेत की खासदारांनी काय केलं आणि म्हणून आपण सर्व या गेल्या 10-15 वर्षातला, विशेष करून या 10 वर्षातला केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि हिशोब आपण संपूर्ण मतदारांच्या समोर लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वाटप करणार आहोत। वाटप सुरू झालेलं आहे, ते वाचल्यानंतर विरोधकाला सुद्धा कळेल की बुलढाणा जिल्ह्यातून लोकसभेमध्ये गेलेल्या खासदारांनी त्या ठिकाणी आपल्यासाठी किती निधी आणला, कोणत्या विकासाच्या योजना आणल्यात, याचा लेखाजोखा त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कळेल। मानवांनो, गेली 15 वर्ष खासदार म्हणून काम करत असताना पहिली 5 वर्ष मी विरोधातला खासदार होतो, त्यावेळेस मनमोहन सिंगजींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं युपीएचं सरकार होतं, पण 2014 पासून आपल्या सगळ्यांच्या मेहनतीतून आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एनडीएचं सरकार त्या ठिकाणी आलं
आणि खऱ्या अर्थानं 14 पासून तर आज 2024 पर्यंत या बुलढाण्यामध्ये अनेक विकास कामं झाली. बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये 2014 अगोदर फक्त एक नॅशनल हायवे होता, नॅशनल हायवे नंबर 6, जो मलकापूर, नांदुरा, खामगाव, अकोला, नागपूरकडे, कलकत्त्याकडे जात होता. त्याची अवस्था इतकी बिकट होती की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे कळत नव्हतं. दररोज ऍक्सिडेंट होत होते. दुसरा कुठलाही नॅशनल हायवे आपल्या जिल्ह्यामध्ये, राष्ट्रीय महामार्ग नव्हता. पण या 14 वर्षामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे आम्ही जेवढ्या रस्त्यांची मागणी केली ते सर्व रस्ते त्यांनी नॅशनल हायवेमध्ये घेऊन त्या रस्त्याची कामं आज पूर्ण झालेली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातले जवळपास सगळे प्रमुख मार्ग हे काँक्रिटीकरणानं तयार झालेले आहे. आज आपल्या बुलढाणा मतदारसंघातून जाणारा जो मुख्य रस्ता आहे, मलकापूर बुलढाणा चिखली, हा मलकापूर सोलापूर हायवे म्हणून त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. पण पूर्वी हा BOT मध्ये बुलढाणा अर्बन बँकेला दिलेला असल्यामुळं आणि त्याचा कालावधी अजून संपलेला नसल्यामुळं त्याच्यावर 1200 कोटी रुपये गडकरी साहेबांनी मंजूर केलेत. पण त्याचा तो काम सुरू व्हायला थोडा त्या ठिकाणी टेक्निकल अडचण आहे. पण लवकरच त्याच्यावरही तोडगा काढून त्या नॅशनल हायवेचं काम सुरू होणार आहे. निधी 1200 कोटी रुपये केंद्र सरकारनं त्यावर मंजूर केलेला आहे. असे रस्त्याची कामं आज सगळीकडे दिसत आहेत. सिंचनासाठी 6,500 कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारने आपल्या जिल्ह्यातले अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिला. शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली यावी, शेतकऱ्याच्या शेतीला बारमाही सिंचनासाठी पाणी मिळावं म्हणून गेल्या 10 वर्षापासून आम्ही नदी जोड प्रकल्पाची मागणी करत होतो की वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा, खडकपूर्णा हा नदी जोड प्रकल्प जर झाला तर बुलढाणा जिल्ह्यातली 70%पेक्षा जास्त जमीन ही बारमाही पाण्याखाली येऊ शकते. आणि बांधवांनो, या 10 वर्षाच्या प्रयत्नाला यश आलं. केंद्र सरकारनं हिरवी झेंडी दिली आणि मागच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं 2000 कोटी रुपयाचा निधी या वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा, खडकपूर्णाच्या त्याचे इस्टिमेट तयार करण्यासाठी, त्यांचे टेंडर काढण्यासाठी मंजूर केलेला आहे. 88,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मागच्या 5 वर्षामध्ये MSRDC चे मंत्री असताना या बुलढाणा जिल्ह्यातून 87 किलोमीटर जाणारा समृद्धी महामार्ग ज्याची किंमत 54,000 कोटीपेक्षा जास्त होती तो महामार्ग आपला पूर्ण झाला. मुंबई आणि नागपूरचं अंतर कमी झालं. आज बुलढाणा जिल्ह्यातला कोणत्याही तालुक्यातला माणूस आपल्या स्वतःच्या गाडीनं 6 तासामध्ये मुंबई आणि 3.5-4 तासामध्ये नागपूरला जाऊ शकतो. मग आपल्या शेतीतला शेतीमाल विक्रीसाठी जाऊ शकतो. दवाखान्याचं काम असेल, पेशंटला न्यायचं असेल, त्यासाठी आपण जलद गतीनं त्या शहरापर्यंत उपचारासाठी पोहोचू शकतो. की अनेक त्या ठिकाणी या रस्त्याचा विकास झालेला आहे. 2 नवनगर म्हणजे 2 स्मार्ट सिटी आपल्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेल्या आहेत. एक सिंदखेड राजा विधानसभामध्ये माळ सावरगाव आणि दुसरी जी झालेली आहे मेहकर तालुक्यामध्ये साबरा नावाचं गाव आहे त्या परिसरात. आणि म्हणून बुलढाणा जिल्ह्याचा हा विकास दिसतोय. अनेक केंद्र सरकारच्या योजना आपल्याकडे आहेत. त्या सगळ्या योजनांचा पाढा मी वाचणार नाही, तो लेखी स्वरूपामध्ये तुमच्याकडे दिलेला आहे. पण आज आपले जे विरोधी उमेदवार आहेत, अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांच्याजवळ सांगण्यासारखं काही नाही. की ज्यांनी साधी ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा लढली नाही असे लोक आता लोकसभेच्या रिंगणामध्ये त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. मग काय सांगणार ते? आज त्या ठिकाणी आमच्यावर आरोप केले जातात. कोणी आम्हाला गद्दार म्हणतं,
बांधवांनो गद्दारीची व्याख्या काय? 2019 ची निवडणूक खासदार म्हणून मी असेल का या व्यासपीठावर बसलेले सगळे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे आमदार असतील या सगळ्यांनी ती निवडणूक युतीचे उमेदवार म्हणून लढलो आणि युतीचे उमेदवार म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. आणि 2019 ची निवडणूक झाल्यानंतर आमच्या नेत्याच्या असं लक्षात आलं की आता कुठल्याही एका पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकत नाही किंवा माझा पक्ष जिकडं मी घेऊन जाईल तिकडचाच मुख्यमंत्री होणार आहे आणि म्हणून वेगवेगळे डावपेच खेळले गेलेत. अनैसर्गिक युती केली, भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवत आमच्या कोणाचीही इच्छा नसताना केवळ स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी संपूर्ण पक्ष घेऊन युतीच्या लोकांसोबत गद्दारी करत काँग्रेस राष्ट्रवादी अशा या सेक्युलर पक्षासोबत जाऊन त्यांनी युती केली, आघाडी केली आणि मुख्यमंत्री पद घेतलं. बर घ्यायला हरकत नव्हतं, आम्हाला थोडंसं मनाला एका बाजूला समाधान वाटलं. जसं लग्नामध्ये मुलीच्या वडिलाला वाटत असतात ते समाधान आम्हाला वाटलं. मुलीच्या वडिलाच्या डोळ्यामध्ये एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात तर दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू असतात. का जिला मी आतापर्यंत वाढवलं पोचलं तळहातावरल्या फुलाप्रमाणे फोडाप्रमाणे जपलं, आज ती माझा घराचा उंबारठा ओलांडून दुसऱ्या घराची सून त्या ठिकाणी होणार आहे, आपलं घर ती सोडणार आहे म्हणून दुःख असतं. पण आज आपल्याला कन्यादान करायला मिळणार आहे, आपली मुलगी दुसऱ्या कुणाचा तरी संसार फुलवणार आहे म्हणून एका डोळ्यामध्ये आनंद असतो. तेच आनंद त्या काळात आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात होता. शिवसेनेच्या एका डोळ्यात दुःख होतं की आपण नैसर्गिक युती तोडली, पण दुसऱ्या डोळ्यामध्ये थोडी आशा होती की चला आपला मुख्यमंत्री झाला आता आपली कामं शिवसैनिकांची कामं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होती. पण काय पाहिलं आम्ही अडीच वर्षामध्ये? या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री घराच्या बाहेरच निघाले नाही. फेसबुक लाईव्ह सगळा कारभार चालू होता, शिवसैनिकांवर अन्याय अत्याचार सुरू होते, शिवसेनेच्या आमदार खासदार मंत्र्यांना भेटायला वेळ मिळत नव्हता, साधा फोन उचलला जात नव्हता, कुठल्याही विकास कामाचं पत्र आम्ही दिलं त्याच्यावर एंडोर्समेंट होत नव्हती, सही होत नव्हती, इकडून पत्र घेतलं की तिकडून मिलिंद नार्वेकरच्या हातात दिल्या जायचं, शेवटी त्या पत्राचा पत्ता आम्हाला खाली लागत नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी उठाव केला, सगळ्यांच्या मनामध्ये नाराजी होती पण पुढं कोण व्हायचं, माजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायचा हा मोठा विषय होता. ती हिम्मत एकनाथराव शिंदे साहेबांनी दाखवली आणि कुठलीही तयारी नसताना 40 पेक्षा जास्त आमदार, शिवसेनेचे 10 अपक्ष 50 आमदार आणि 18 पैकी 13 खासदार अगदी एका मिनिटात त्यांनी जुनं नेतृत्व बाजूला करून या उठावामध्ये सहभागी झाले. उठाव यशस्वी झाला, निवडणूक आयोगाकडे प्रकरण गेलं. खरी शिवसेना कोणाची, खोटी शिवसेना कोणाची, निवडणूक आयोगानं निकाल दिला. खरी शिवसेना ही एकनाथराव शिंदे साहेबाची, कारण की बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारी कोणती शिवसेना असेल तर ती एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली ही आपली खरी शिवसेना. धनुष्यबाण निशाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. कोर्ट सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं, सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूला निकाल गेला, विधानसभेच्या अध्यक्षाकडे प्रकरण गेलं, विधानसभेच्या अध्यक्षानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं की खरी शिवसेना धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेनेला. गद्दार आम्ही नाही, गद्दार हे आहे. जे उमेदवार आमच्यावर आरोप करतात त्यांचा इतिहास तपासा.
की त्यांनी आपल्या सगळ्या नेत्यासोबत किती वेळा गद्दारी केली। या ठिकाणी उभाटाचा उमेदवार आहे, शिवसेनेतून अडफुल साहेब खासदार असताना हकालपट्टी झाली, काँग्रेसमध्ये गेले, त्या ठिकाणी त्यांच्या नेत्याचं लांगून चालन करत जिल्हा परिषदचं अध्यक्षपद सभापतीपद मिळवलं, पण त्यावरही ते समाधी राहिले नाहीत। ज्यावेळेस 2.5 वर्षे भाजप शिवसेना वेगळी होती त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आता आपल्याला चिखलीमध्ये आमदार होण्याची संधी आहे, म्हणजे आमदारकी लढण्याची संधी आहे, म्हणून ते माझ्या पाठीमागं लागून माझ्याच नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यावेळेच्या बातम्या तुम्ही वाचा। आणि परत एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात भाजप शिवसेनाची युती झाली। त्यांना वाटलं आता आपलं काही खरं नाही। या ठिकाणी अगोदरच या युतीचे आमदार सौ श्वेताताई महाले पाटील आमदार आहेत, ही जागा आपल्याला भेटणार नाही, मग ते उभाटात थांबले। दुसरं काही यांची लायकी नाही, बोलण्यामध्ये तर याच्या साखरेच्या जिभेवर जशी खडी साखर ठेवलेली आहे, कोणत्याही माणसाबद्दल एकही शब्द चांगला त्याच्या तोंडातून कधी निघत नाही। इतकी लोक दुखावली। मगाशी कुठे साहेबांनी एक प्रश्न केला होता की काँग्रेस यांच्या सोबत दिसते का, भाऊ आयुष्यभर काँग्रेसमध्ये असताना यांनी काँग्रेसच्या सगळ्या नेत्याला शिव्या दिले, आज ते लोक घराच्या बाहेर निघायला तयार नाही। दुसरा उमेदवार आमच्यावर आरोप करतो, त्या ठिकाणी पहिले शरद जोशी सोबत काम केलं, त्यांनी अकालपट्टी केली, त्याच्यानंतर राजू शेट्टी सोबत गेले, त्यांनी अकालपट्टी केली, आणि आज इकडे शेतकरी संघटनेचा नेता म्हणून बिल्ला लावायचा आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला। लोकांना केवळ डमरू वाजवून गारुड्याचा खेळ त्यांनी सुरू केलेला आहे। गारुडी कसा असतो, डमरू वाजवलो की लोक जमा होतात, तो लोकांना सांगतो की मी वाधीचा साप तयार करतो आणि लोकांची नजर भूल करून तो वाधीचा साप दाखवतो, कागदाच्या नोटा तयार करून दाखवतो, लोक टाळ्या वाजवतात आणि कार्यक्रम संपला की स्वतःच कटुर काढतो आणि लोकांच्या पुढे भीक मागतो की मला एक रुपया टाक। हा गारुड्याच्या खेळाला लोक क्षणिक भुलत असतात, त्याच्या मतामध्ये रूपांतर होऊ शकत नाही, कारण की याच्यापेक्षा मोठा गारुडी आम्ही मेहकर मध्ये संपवलेला आहे। मेहकरचा गारुडी आमच्या वेळेस किती मोठा होता हे आमच्या सगळ्या लोकांना माहित आहे। सुबोध सावजी नावाचा मोठा गारुडी आम्ही आता बिलकुल कुलपाच्या आत बसवलेला आहे, एकही संस्था त्याच्याजवळ राहिली नाही, सगळ्या शिवसेनेकडे। आणि म्हणून बांधवांनो, याच्या अपप्रचाराला तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, कोण्या विरोधी उमेदवाराचं नाव घेऊ नका, फक्त या ठिकाणी उत्साह जोशामध्ये काम करा। अरे आपली कामं लोकांना सांगा की खामगाव जालना रेल्वे मार्ग 100 वर्षाच्या अगोदरची मागणी होती, सतत 15 अनेक तांत्रिक अडचणी दूर केल्यात आणि आज केंद्र आणि राज्यानं आपला 50-50% हिस्सा त्या ठिकाणी बजेट आपल्या अधिवेशनामध्ये आणि कॅबिनेटची बैठक घेऊन महाराष्ट्र शासनानं कॅबिनेटमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा यांनी कॅबिनेटमध्ये मंजूर करून केंद्राला पत्र दिलं की आता कामाला सुरुवात करायला हरकत। दुसराही रेल्वे मार्ग जळगाव संग्रामपूर मधून जाणारा सुरू झाला, कामं किती आहेत आपल्याजवळ सांगण्यासाठी। ही मोठमोठी हजारो कोटी रुपयाची कामं आज केंद्राच्या माध्यमातून होत आहे। जल जीवन मिशनचे कामं आज प्रत्येक गावामध्ये सुरू आहे, शुद्ध पिण्याचं पाणी। आणि म्हणून आपल्याला आपली कामं सांगा, कोण्या विरोधकाचं नाव त्या ठिकाणी घेऊ नका। बांधवांनो, जिकडे तिकडे आम्ही जातो लोक भेटतात, भाऊ आपण 2 लाखाने येणार, कोणी म्हणते 3 लाखाने येणार। आणि आता ही सगळी परिस्थिती जिल्ह्याची पाहिली तर इथं बसलेले सगळे 6 च्या 6 आमदार हे आपल्या महायुतीचे आहेत, ताकदीनं मतदारसंघामध्ये आपापल्या काम करतायत, सगळे माजी आमदारही आपल्या सोबत आहेत, आपले सगळे पदाधिकारी संघटना
ह्या कामाला लागलेल्या आहेत, पण लोकांना असं वाटते आपली शिट आलेलीच आहे आणि म्हणून थोडी सुस्ती त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये दिसते। माझी हात जोडून आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की बांधवांनो, गाफील राहू नका, सुस्त राहू नका, वातावरण निर्मिती करा आणि बहुसंख्येनं मतदान करून घ्या। कारण की 26 तारखेला लग्न तिथी आहे, आपल्या गावातला नवरदेव दुसऱ्या गावाला वराडी घेऊन जाताना मतदान करण्याचा त्याला आग्रह धरा, मतदान केल्याशिवाय त्यांना जाऊ देऊ नका। मतदानाची टक्केवारी वाढवा, विजय आपला निश्चित आहे। लाखाच्या फरकानं आपण त्या ठिकाणी येऊ, पण तो सगळ्यात मोठा विजय आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून आपला झाला पाहिजे, यासाठी मनापासून प्रयत्न करा, एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देत या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद साहेब। यानंतर गुलाबरावजी पाटील साहेब यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं। नाही दिवा जरी हे पडक्या घरात माझ्या, मी सूर्य पळाला आहे उरात माझ्या, बघतो कसा आता पाऊस येत नाही, मी वीज पेरली या वावरात माझ्या, आणि या प्रखर वीज पेरलेल्या वावरात मतदान मागण्यासाठी आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब। हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, या राज्याचे माजी मंत्री आदरणीय शिंगणे साहेब, आदरणीय कुटे साहेब, या ठिकाणचे उमेदवार आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, आदरणीय संजयरावजी गायकवाड, आदरणीय श्वेताताई, आदरणीय आकाश भाऊ, आदरणीय संजीवजी रायमुरकर, व्यासपीठावर बसलेले सगळे सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर या ठिकाणी ही आज आढावा बैठक होते आहे आणि ती आढावा बैठक होण्याचा दिवस सुद्धा आज पवित्र दिवस आहे। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती पूर्ण विश्व या ठिकाणी साजरी करते आहे। माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या ठिकाणी बरेच विषय सांगितले आणि हे विषय सांगण्यापेक्षा लोकांच्या सगळ्यांच्या लक्षात आहे। माझं तर एकच म्हणणं आहे की समृद्धी महामार्ग आपण सांगण्याची गरज नाही आहे, जे लोक समृद्धी महामार्गावरून वापरतात त्याच्यामध्ये फक्त भाजप शिवसेना किंवा आपल्याच विचाराचे लोक वापरतात असं नाही आहे। जे काही चोर लोक आपल्यावर बोलतात ते सुद्धा त्या रस्त्यावरून वापरतायत। इमानदार के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए जहर है मोदी और देश के गद्दारों के लिए कहर है मोदी। नजर नजर में रहना भी कमाल होता है, नपस नपस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है। प्रतापराव जाधव सांगत होते की आपल्याला गद्दार म्हणतात, आता गद्दार हा विषय संपलाय, आता आमच्यातलेच काही काही पोट्टे ते दत्तक घेतात, आमच्यातल्याच लोकांना ते वापस घेतात आणि आज आपण बघतोय की बुलढाणा या लोकसभेमध्ये मला नेहमी येण्याचा या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी येण्याचा योग असतो। अशी कुठलीही बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक नाही की मी आलो नाही, त्याचं कारण बुलढाण्याचं आमचं जवळचं नातं आहे। तुम्ही कपाशीवाले, मी कपाशीवाला, तुम्ही सोयाबीनवाले, मी सोयाबीनवाला, त्यामुळे आता नुकसान झालंय थोडं शिंदे साहेब,
आचारसंहितेमध्ये बोलता येणार नाही, पण आमची विनंती आहे की आमच्या या भागामध्ये नुकसान झालंय, लवकरात लवकर ही निवडणूक आटपल्यानंतर आम्हाला मदत व्हावी अशी अपेक्षा आहे। आज या निवडणुकीच्या प्रचाराच्या बाबतीमध्ये मुद्दे सांगितले गेले, आपल्याला निवडणुकीचे मुद्दे आता सांगण्याची गरज नाही, फक्त जे तुम्ही बोललात तो विषय बरोबर आहे। कार्यकर्ते आपले शांत आहे, शांत म्हणजे ते काम करत नाही असं नाही आहे, पण आपण जे बघतोय त्यांना असं वाटतं की सीट आली आहे। पण तुम्हाला सांगतो, आमच्याकडे चिमणराव पाटील आमदार होते, ही आशिष शांत होते, फक्त 147 मताने साहेब ती सीट पडली। त्यामुळे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शांत बसून चालणार नाही, तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से। दमदम में दम नहीं खैर करो जान की, दमदम में दम नहीं खैर करो जान की, पर्दा तो उठाकर देखो तलवार खड़ी है भाजप सेना की। आणि आज माझ्या मर्द मावळ्यांनो, माझ्या शिवसैनिक बांधवांनो, मी या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलो आहे की पाकिस्तान आणि हिंदुस्तान या गोष्टी काही लोक जे करत असतात नेहमी, इथल्या मुसलमानांच्या डोक्यामध्ये जो भ्रम टाकलाय की शिवसेना भारतीय जनता पार्टीवाले हे मुसलमानांच्या विरोधात आहे, बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की भारतामध्ये पाऊस पडत असेल आणि पाकिस्तानमध्ये छत्री उघडत असेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत। इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा हे शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होतं, आणि तेच म्हणणं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं आहे। आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हे मान्य करावं लागेल, विश्व की पहचान बन गई, कोई प्रतिष्ठा फिर से पाई गई, मत छूटे रहना आप बातों से, आप बता दो कि तीसरी बार मोदी की सरकार आ गई। आपल्याला सगळ्यांना या गोष्टीचा विचार करायचा आहे कि या निवडणुकीमध्ये ही निवडणूक तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही आहे। या निवडणुकीमध्ये मी आपल्याला सांगितलं की 544 उमेदवार आहेत, त्या उमेदवाराच्या ठिकाणी प्रतापराव जाधव हे उमेदवार नाही, 544 ठिकाणी नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत। आणि आम्हाला मतदान हे प्रतापराव जाधवांना न देता मोदी साहेबांना मतदान करायचं आहे, या देशाच्या कल्याणाकरता मतदान करायचं आहे, या देशाच्या प्रगतीकरता मतदान करायचं आहे। आज आपण चौफेर बघतोय, राज्य सरकारने जी कामं केली त्या कामामध्ये जल जीवन मिशन नावाचा जो उल्लेख केला गेला त्या खात्याचा मी मंत्री आहे। या देशामध्ये आणि या राज्यामध्ये 43 गावांमध्ये 37,000 योजना मंजूर करण्यात आल्या। जे काँग्रेसवाले बोलतात त्यांना एकच सवाल आहे की 75 वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य मिळून, तुम्ही गावांना पाणी देऊ शकले नाही, पण हा एकमेव पंतप्रधान आहे की ज्यांनी 8,00,000 कोटी रुपये फक्त पाण्याकरता दिले आणि आज आपल्या प्रत्येक गावामध्ये नळ योजनेचं काम सुरू आहे। म्हणून मी आपल्याला प्रार्थना करणार आहे की आपण या ठिकाणी स्थिर न राहता उद्यापासून मतदान यादीचा अभ्यास केला पाहिजे। कोण माणूस गावाला गेलाय, कोण माणूस गावावरून आणता येतो, कोणाच्या घरी लग्न आहे, कोण माणूस आजारी आहे, कोण माणूस मतदानाला जाऊ शकत नाही, याची शॉर्ट लिस्ट करण्याची प्रतापरावची फार मोठी गरज आहे। अपंग माणसं आहे, वृद्ध माणसं आहे, उदाण्याचे दिवस आहे, लग्नाचे दिवस आहे, चला माझं मत दिलं तर काही फरक पडत नाही दिलं तरी काही फरक पडत नाही, असा जो लोकांमध्ये चुकीचा गैरसमज आहे तो कार्यकर्त्यांनी हेरला पाहिजे। जो बूथवर मतदान नेईल त्या पक्षाचं मताधिक्य 100% वाढतं, आणि मतदान काढण्यामध्ये आपली बरोबरी कोणी करू शकत नाही त्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना नियोजन करावं लागणार आहे। मी आदरणीय
शिंदे साहेबांना या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे की ज्याप्रमाणे बुलढाण्यामध्ये संघटनेच्या सहाच्या सहा सीट भाजप असेल शिवसेना असेल आणि राहिले होते तर अजितदादांचे माननीय शिंगणे साहेब इकडे आले, हे दोघंच आपसात लढायचे. आता प्यार का वादा 50-50 झालाय, दोघांचा आय लव्ह यू झालाय. तुम्हीच एकमेकाच्या विरुद्ध लढायचे, गाडी पलटी टांगे फरार, आता काय राहिलंय? त्यामुळे राष्ट्रवादी कमळ धनुष्यबाण आता तिघ एकत्र झाल्यानंतर, अमर अकबर अँथनी एकत्र झाल्यानंतर गब्बर तर काहीच चालणार नाही. त्यामुळे मी आपल्याला प्रार्थना करणार आहे की एवढ्या शक्ती सहाचे सहा आमदार जे लोकसभा क्षेत्रामध्ये येतात त्या आपल्या विचाराचे सगळे आमदार असल्यामुळं इथं 1 लाखानं परवडणार नाही. इथं 2 लाखाच्या वरती मतानं सीट आली पाहिजे, तरच तो खरा विजय मानला जाईल असं मला या ठिकाणी वाटतं. वेळ भरपूर झालेला आहे, तुम्ही आणि आपण सगळेजण जवळपास 10-11 वाजेपासून या ठिकाणी आलेले आहोत आणि याच्यानंतर अजून व्यापारी लोकांची बैठक आहे, कार्यकर्त्यांच्या समोर या ठिकाणी बैठक आहे. त्यामुळे आपण 26 तारखेला काही विचार करायचा नाही, लोकांना पटवून सांगायचं धनुष्यबाण 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 हे कायम हॅमरिंग केलं पाहिजे. नाही तर आपण घरच्या बायकोन सांगायचं विसरतो, काय मतदान करू कुठं करू म्हणून सांगायचं. पहिलं घरी गेल्यावर जाऊन सांगा आता की धनुष्यबाणला मतदान करायचंय म्हणून. मूळ प्रचाराला जे महत्व आहे ते सुद्धा सगळ्यात जास्त इलेक्शन मध्ये अवलंबून असतं आणि तो प्रचार आपल्याला करायचा आहे. आणि 26 तारखेला मतदान करून 4 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये बुलढाण्याचा भगवा झेंडा सुद्धा दिल्लीच्या तक्त्यावर पाठवायचा आहे, हीच प्रार्थना या निमित्तानं व्यक्त करतो. आई जगदंबा तुम्हा आम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव, जो जो आपल्याला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते आमचे प्रशांत ढोरे आणि जिल्हाध्यक्ष तुषार काचकुरे यांच्या हस्ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार आपण करूयात. आणि यानंतर आपण सर्व ज्या सिद्दीकीजी पहलवान अल्पसंख्याकचे नेते या ठिकाणी सत्कार करतील. बाळासाहेबांच्या आखाड्यामध्ये ज्यांनी डावपेज शिकले, मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली जे मार्गक्रमण करत आहे आणि एवढा विकास आपल्याला दिसत आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यानंतर मार्गदर्शन करतील. कुलू से वफा के मोती लुटा के चलता है, सभी को अपने गले लगा के चलता है, कोई करे भी कैसे उसके कद का अंदाजा, वो आसमा है फिर भी सर झुका के चलता है, सर झुका के करता है. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. माननीय हिंदुदय सम्राट सरसेनापति बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब तू मागे वळो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी. संत श्रेष्ठ गजानन महाराजांना मी वंदन करतो आणि सिंदखेड राजा आपल्या जिजाऊ मासाहेबांना विनम्र अभिवादन. हा तुम्ही थोडं पत्रकार जरा थोडं ऍडजस्ट केलं तर मग तुमचे कॅमेरे सेट केलेत ना. अरे बाबा, हा चाल, मीडियावाल्यांना पण त्रास देऊ नका, नाही तर आपली सभा दाखवणार नाहीत ते. तसे चांगले आहेत ते. आणि आपल्या देशाचे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. आज त्यांची जयंती आहे आणि आपल्याकडे अजून एक फेमस काय लोणारचं सरोवर आहे जागतिक दर्जाचं आणि ही आपल्या मतदारसंघाची ओळख आहे. आणि आजच्या या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित
सर्व महायुतीचे पदाधिकारी, माझे सहकारी मंत्री गुलाबराव पाटील, प्रतापराव जाधव आपले खासदार युतीचे उमेदवार, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार संजय कुटे, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमुलकर, आमदार आकाश कुंडकर, आमदार आपल्या श्वेताताई महाले, विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, शशिकांत खेडेकर, दृपराव सावळे, विठ्ठलराव लोखंडकर, मुसाया दळवी, मी सगळ्यांची नावं नाही घेतली चालेल ना, घेतले सगळ्यांना आपलं व्यासपीठ देखील भरगच्चा आहे, सन्माननीय व्यासपीठ, आणि उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, हा मतदारसंघ प्रतापरावांना चौथ्यांदा लोकसभेत पाठवणार आहे. आता पाचव्यांदा आहे ना, हॅट्रिक मारून झाली आहे, आता चौकार मारायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या एवढे प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित असल्यानंतर मला वाटतं चौकार एकदम सहज आपला लागून जाईल आणि समोरची माणसं आपल्या आपल्या गावाला निघून जातील. पण तरी सुद्धा आपण गाफील राहून चालणार नाही, कारण कार्यकर्ता आपला शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय, कवाडेगट, मनसे सगळे महायुती, महायुतीमध्ये आपण नवीन नवीन आपले पक्ष सोबत येत आहेत. मगाशी प्रतापरावांनी सांगितलं की आपण शिवसेना भाजपा युतीचं गठबंधन सरकार केलं, खरं म्हणजे आपण दुरुस्ती केली, अगोदर लोकांनी चूक केली होती, त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही. कारण आदरणीय मोदी साहेब देखील म्हणाले नकली शिवसेना आणि असली शिवसेना, अमितभाई पण म्हणाले नकली शिवसेना आणि असली शिवसेना, त्यामुळे मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. कारण शेवटी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण कोणाकडे आहे, तीच असली शिवसेना आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत असतं तो पक्ष मोठा असतो, खरा पक्ष असतो. आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा केली, आणि स्वतःच्या जेव्हा स्वार्थासाठी, खुर्चीसाठी तडजोड जेव्हा केली जाते, तेव्हा जे लोक मतदान करतात त्या या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील त्या गोष्टी पटत नाही. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना माहित आहे की 50 आमदार, 13 खासदार शिवसेनेचे आज एकत्र येऊन हे सरकार आपण बनवलं. खरं म्हणजे काही शब्द वापरतात ते जाऊ द्या, मी काय वापरत नाही ते, कारण खरी बेमानी, खरा विश्वासघात, लोकांची बेमानी कोणी केली आहे 2019 आपण पाहिलेलं आहे डोळ्यांनी, ते लोकांना पटलं नाही. आणि म्हणूनच या एकनाथ शिंदेने धाडसी निर्णय घेतला आणि सरकार पलटवून टाकलं, महायुतीचं सरकार या राज्यात आणलं. त्याला देखील हिंमत लागते, त्याला धाडस लागतं. मंत्री माझ्याबरोबर सोबत होते, अका म्हणजे सरकारमध्ये असलेले मंत्री सत्ता सोडण्याचं काम त्यावेळेस आम्ही केलं, पुढे काय होईल माहित नव्हतं. आज एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक पण इकडे तिकडे जायला विचार करतो, परंतु आम्ही कुठलाही विचार केला नाही. आम्ही बाळासाहेबांचा विचार, त्यांच्या विचारांवर आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला, त्यांची भूमिका पुढे नेण्याचा निर्णय घेतला. आणि शेवटी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये होतं के युतीचं सरकार स्थापन झालं पाहिजे. मला अनेक भारतीय जनता पार्टीचे आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणाले तुम्ही खूप चांगलं काम केलं, तुम्ही आमचा वनवास संपवला. खऱ्या अर्थाने ते वनवासाचे 2.5 वर्ष होते, बरोबर ना. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये जर आपण गेलो
ते निगेटिव्हिटी होती, नैराश्य होत, काम बंद होती, बंद पाडली जात होती, विकासाला खीळ बसली होती, स्पीड ब्रेकर टाकले होते, जलयुक्त शिवार योजनेसारखे प्रकल्प बंद केले होते जे शेतकऱ्यांच्या हिताचे. त्याचबरोबर या मराठवाडा विदर्भ या ठिकाणी ज्या दुष्काळग्रस्त भागातलं वॉटर ग्रीड बंद केलं, पाण्याच्या योजना बंद केल्या, मोठमोठे प्रकल्प बंद केले कोविडच्या नावाखाली. पण आपलं सरकार आलं, तुमचं सरकार आलं, तुमच्या मनातलं सरकार आल्यानंतर मी आणि देवेंद्रजी सुरुवातीला आम्ही दोघं होतो, त्यानंतर या विकासाला चालना देण्याचं काम केलं, विकास सुरू झाला. या राज्यामध्ये आपण पाहिलं, हा नागपूर समृद्धी बाळासाहेबांच्या नावाचा समृद्धी महामार्ग आपण केला, त्यालाही आडकाठी घातली होती. आज समृद्धी तुम्हाला बाजूनही जातोय. या समृद्धीमुळे हा फक्त हायवे रस्ता नाहीये, ही पूर्ण इकोसिस्टीम आहे. आज शेतकरी जर सकाळी, पूर्वी शेतकरी सकाळी आपला शेतमाल घेऊन निघाला तर तिसऱ्या दिवशी बाजारपेठेत पोहोचायचा मुंबईत. आज सकाळी निघालेला शेतमाल घेऊन शेतकरी संध्याकाळी बाजारपेठेत मुंबईत पोहोचतोय, हा आमूलाग्र बदल आहे, हा चमत्कार आहे. आणि म्हणून हा गेम चेंजर प्रकल्प आपण मार्गी लावला, मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं आपण. आणि म्हणून असे अनेक प्रकल्प, मी अनेक प्रकल्पांवर जात नाही, जे जे प्रकल्प बंद पाडले ते आम्ही सुरू केले, कारण हे सरकार काम करणार आहे, हे सरकार ऐकणार आहे, हे ऐकून निर्णय घेणार आहे. मग असे प्रतापराव सांगत होते की आपल्याला सिंचनाचं ओलिताखाली जमीन आली पाहिजे. आपल्या मागच्या अडीच वर्षाच्या सरकारने, मागच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये फक्त 3-4 सुप्रमा दिल्या, परंतु आपल्या सरकारने 122 सुप्रमा दिल्या सिंचन प्रकल्पाला. जवळपास 15-20 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार, हे काम आहे सरकार. आज शेतकऱ्यांना आपण मोदी साहेबांचं 6,000 रुपये वर्षाला मिळतात, त्याला आपण 6,000 रुपये आणखी ऍड केले. आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला मिळणार, 12,000 रुपये शेतकऱ्याला परमनंट फिक्स मिळणं चालू झालं. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना चालू करणार या देशातलं हे आपलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. महिला भगिनी इकडे बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी अनेक योजना आपण केल्या. महिला सक्षमीकरण आहे, लेख लाडकी लखपती आहे, 50% एसटीमध्ये सवलत दिली, एसट्या देखील भरभरून वाहू लागल्या, चालू लागल्या. आणि आपल्या आमचे बांधव आपल्या सांगतात की बाबा आता तुम्ही जाऊन या, मी घरी थांबतो, अर्ध्या तिकिटामध्ये बाजार कट करून या. हे वस्तुस्थिती आहे. ज्येष्ठ नागरिकांना आपण एसटीमध्ये सवलत दिली, आता खिशात पैसे आहेत का ते बघण्याचं कारण नाही. आपलं जायचं असेल तीर्थक्षेत्र, देवस्थान, यात्रा करायची असेल तर फुकट फिरून यायचं, तेही त्यांना दिलं आपण. आज हे सरकार सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे हे नेहरून काम करतंय. आज म्हणून लोकांचं ऐकून घेणारं सरकार, लोकांना न्याय देणारं सरकार. शासन आपल्या दारी, तुमच्याकडे झाला कार्यक्रम प्रतापराव? शासन आपल्या दारी सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला आपल्याला. मी सांगतो, पूर्वी काही योजना नव्हत्या, योजना होते, लाभार्थी होते, लाभ होते, सगळं होतं, परंतु माणूस कंटाळून जायचा चक्रा मारून, आणि चक्रा मारून गेला की तो ते ती लाभाचा नादच सोडून द्यायचा. सरकारी कामाने 6 महिने थांब ही पूर्णपणे संकल्पना आम्ही बाद करून टाकली, आणि आम्ही थेट शासन आपल्या दारी तालुक्यावर सुरू केला कार्यक्रम. मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, ड्रोन असेल, अनेक योजना असतील, महिला बचत गटाचे चेक असतील, घरकुलाची चावी असेल, असे अनेक लाभ, अनेक दाखले जागेवर देण्याचा निर्णय आपण घेतला. जवळपास 5.5 कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला. ही छोटी योजना नाहीये. मला इतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, हे काय शासन आपल्या दारी? मला शासन आपल्या दारी म्हणजे शासन आपके द्वार पे जाता है, सरकार लोगों को शासन के पास नहीं आना पड़ता है. बोले इतना ऐसा होता है, बोले ऐसा होता है. आपले कलेक्टर, तहसीलदार, तलाटी, डीबीडीओ सगळे यादी लाभार्थ्यांची बनवायच्या कामाला लागतात, त्यांच्यामध्ये चढावड होते, आणि मग ते लाभ आपण त्यांना देतो. शेवटी हे सरकार कोणासाठी आहे? हे सरकार
लोकांना न्याय देण्यासाठी आहे हे सरकार, लोकांचं ऐकणारं सरकार आहे। आणि म्हणूनच आज आपण इतर खूप मोठ्या प्रमाणावर योजना आपण सुरू केल्या। आज आपल्याला माहित आहे की केंद्र सरकारने देखील आज मोठ्या प्रमाणावर योजना केल्या। गेल्या 10 वर्षांमध्ये मोदी साहेबांनी गेल्या 50-60 वर्षांमध्ये जे केलं नाही ते मोदी साहेबांनी करून दाखवलं। आणि म्हणूनच पुन्हा एकदा या देशामध्ये मोदींचं सरकार यावं म्हणून जनतेने गॅरंटी घेतलेली आहे। तुम्ही आम्ही ज्या गॅरंटी घेतलेली आहे की पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार आलं पाहिजे वाटतं ना तुम्हाला? आज तुम्हाला मी सांगतो का आलं पाहिजे। गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी एवढे रस्ते बनवले, विमानतळ बनवली, रेल्वे बनवल्या, माता भगिनींच्या योजना बनवल्या, उज्ज्वला योजना, जनधन योजना, अनेक योजना, हर घर नल, काय गुलाबराव, हर घर जल, हर घर नल पाणी, ते पण केंद्राने पैसे दिले ना आपल्याला, 50-50% आपले 50 त्यांचे 50-50% पहिले केंद्र देत होतं, आपलं सरकार देत नव्हतं, कारण त्यांना केंद्राच्या पैशाची अलर्जी होती, केंद्राचे पैसे नको। अरे केंद्राचे पैसे घेऊन तुम्ही लोकांना दिले पाहिजे, लोकांना योजना दिल्या पाहिजे। कसला अहंकार, कसला इगो ठेवताय, हा लोकांचा आहे। राज्यकर्त्याने कधी अहंकार ठेवता कामा नये। अहंकारापोटी अनेक प्रकल्प तुम्ही बंद केले, लोकांच्या खिशातले पैसे, त्याला जे पैसे वाढले, जो वेळ गेला तो लोकांच्या खिशातले पैसे गेले, असे राज्यकर्ते काम, असे राज्यकर्ते कामाचे नसतात। राज्यकर्त्यांनी आपला विचार, आपला अहंकार, आपला इगो बाजूला ठेवून या सर्वसामान्य लोकांचा लाभ कशामध्ये आहे, त्यांना फायदा कशात आहे, असे निर्णय घेतले पाहिजे। आणि म्हणून गेले आपल्या देशाची पत जगभरामध्ये वाढवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं। मी जाहीरपणे सांगतो, आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढवली, आज आपल्या देशाचं मान मरातब जगभरात वाढवलं। आज मोदी साहेबांना सगळे ऐकतात। पूर्वी भारत बोलायचा कोणी लक्ष देत नव्हतं, आज भारत बोलतो तर जग हलतो, अशा प्रकारची परिस्थिती आज जगामध्ये निर्माण झाली, याचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे, कारण आपण या देशाचे रहिवासी आहोत। पण काही लोक परदेशात जाऊन, विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी, प्रधानमंत्र्यांची बदनामी करणारे लोकही आहेत, अशा लोकांना आपण मतदान करणार का, याचाही विचार आपल्याला करायचा। ज्याने 50-60 वर्ष देश खड्ड्यात घातला, 2014 पूर्वी जर आपण पाहिलं तर घोटाळे, भ्रष्टाचार, दंगली, बॉम्बस्फोट, मला सांगा गेल्या 10 वर्षांमध्ये एक तरी दंगल, एक तरी बॉम्बस्फोट, एक तरी घोटाळा झालाय का? मोदी साहेब बेदाग आहेत, एकही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग लावण्याची हिम्मत विरोधकांना करता आली नाही, हेच खरं मोदीजींचं काम आहे। पूर्ण जीवन त्याने देशासाठी समर्पित केलेलं आहे। ते कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाहीत, कुठल्याही जातीच्या विरुद्ध नाहीत, कुठल्याही पंथाच्या विरुद्ध नाहीत। त्यांनी एकच ठरवलंय, युवक, महिला, गरीब आणि शेतकरी, हे चार घटक सुखी झाले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे, अशा प्रकारचे निर्णय त्यांनी घेतलेत। आणि म्हणूनच आज देश पुढे चाललाय, देश महासत्तेकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, याचा अभिमान सगळा आपल्याला असलाच पाहिजे। आज त्यांनी जाहीरनाम्यामध्ये बघा काय म्हटलंय, त्यांच्या जाहीरनाम्यात 80 कोटी नागरिकांसाठी, या देशातल्या 80 कोटी नागरिकांसाठी सुरू असलेली मोफत रेशन योजना, धान्य योजना पुढील 5 वर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। पुढची 5 वर्ष 70 वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यमान योजनेच्या कक्षेत आणलं जाईल, त्याला 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय आजच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी टाकलाय। आणि आपल्या राज्य सरकारने देखील 1.5 लाखाची महात्मा फुले योजना 5 लाखावर नेली आहे। आता त्याच्यातले सगळे कप्पे, अटी, शर्ती सगळे आम्ही दूर केले, अगदी अंबानी पासून अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत
कुणालाही याचा लाभ घेता येईल. 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला आपल्या सरकारने. हे सरकारचं काम आहे. आणि त्याचबरोबर गरिबांसाठी आणखी 3 कोटी घर बांधण्याचा निर्णय घेतलाय. गरिबांना मोफत वीज देण्याची घोषणा केली. पीएम किसान योजनेचा लाभ यापुढे 10 कोटी शेतकऱ्यांना मिळणार. 10 कोटी, 10 कोटी आकडा छोटा नाही आहे. त्याचबरोबर पीएम मुद्रा योजनेची व्याप्ती 20 लाखापर्यंत जाईल. माझ्या महिला बचत गटांचं देखील 1 लाख होते, 2 लाख केले, 5 लाख केले. आता आपल्या सरकारने शिफारस केलेली आहे. आला पाहिजे. हे सरकारचं काम आहे. पण सहकार क्षेत्र ते देखील सर्वसामान्याच्या फायद्याचं असलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये दिव्यांग बांधवांना भगिनींना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलाय. कारण दिव्यांगांचा देखील विचार आपले मोदी साहेब करतायत, आपलं सरकारही करते. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा देखील निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आज अनेक रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर असेल 10 वर्षामध्ये ते अधिक मजबूत केले, आणखी मजबूत होणार आहे. अशा प्रकारचे अनेक निर्णय मोदी साहेबांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. मग का लोक ठरवणार नाही की आम्हाला पुन्हा एकदा मोदी साहेब पाहिजे? आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की जे महाविकास आघाडीचे जे लोक आहे त्यांना आपलीच पडलेली आहे. फक्त त्यांचं नाव काय गुलाबराव, काय नाव, उठा उभाट, काय उभाटा नाही, ओट बस. सिल्वर ओक म्हटलं की ओट, काँग्रेस म्हटलं की बस. काय परिस्थिती झाली, स्वतः करून घेतली. आणि म्हणून ते फक्त स्वतःवर प्रेम करणारे स्वार्थी नेते आहेत. आणि त्यांना म्हणतात मला पाहा आणि फुलं व्हा, असं त्यांची स्वतःच स्वतःवर प्रेम करून घेणारे लोक. विदर्भात एक मन आहे, मले कोण माने तर मीच माने. आणि त्यांनी आपण आपल्यालाच मानून घ्यायचं. अशा प्रकारचं काम या राज्यामध्ये सुरू आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक मोदीजींना सांगतात हे सरकार आलं 400 पार आलं की संविधान बदलणार, सगळं बदलणार. बाब खरं म्हणजे बाबासाहेबांचा पराभव करणारा कोण होता तर काँग्रेस होत. काँग्रेसनी बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव केला. आणि त्यांना बाबासाहेबांवर नेहमी अन्याय त्यांनी केला. देशाच्या पहिल्या निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसनी केला हे मी पुन्हा एकदा सांगतो. आणि आज आपण बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, त्यापासून सावध राहा. आणि त्या जळक्या घराला काँग्रेसला डोक्यावर खांद्यावर बसवून महाविकास आघाडी करणाऱ्यांना लोक कसं मतदान करणार? आणि म्हणून हे संविधान जे आहे बाबासाहेबांचं, हे संविधान मोदी साहेबांनी तर त्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे, पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कुणी बदलू शकणार नाही. निवडणूक आली की मुंबईमध्ये मुंबई तोडणार, मुंबई तोडणार म्हणून करतात. निवडणूक आली की बाबासाहेबांचं संविधान बदलणार बदलणार अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवतात. कारण त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, ते गुद्द्यावर आले आणि म्हणून आरोपावर आरोप करत असतात. पण आपण त्यांना आरोपाला आपण आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो, कामाने. आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने एवढी कामं केली, केंद्र सरकारने कामं केली. ही कामं डबल इंजिनचं सरकार, जेव्हा आपलं महायुतीचं सरकार, नंतर अजितदादा आले, आणखी आपले लोक आले, सगळे आले, आता मनसे आले, सगळे एक मजबूत सरकार झालंय. ही महायुती मजबूत झाली आहे. आणि इंडिया आघाडी, इंडिया आघाडीमध्ये 10, 20, 25, 50 आले होते,
पण त्याच्यामध्ये एक नेता निवडू शकले नाही. त्यांच्याकडे ना झेंडा ना अजेंडा. आपल्याकडे झेंडा आहे, अजेंडा पण आहे. मोदीजींकडे देशाच्या विकासाचा अजेंडा आहे, देशाच्या प्रगतीचा अजेंडा आहे. आणि हे फक्त आणि फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत. पण 2014 साली पण त्यांनी मोदीजींना शिव्या दिल्या, मोदीजींच्या विरुद्ध बोलले. 2014 ला देखील जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवली. 2019 ला पण भरपूर शिव्या दिल्या, चौकीदार चोर आहे काय काय बोलले. आणि 2019 ला तर त्यांची हालत तुम्ही अशी केली, या देशातल्या जनतेने अशी केली की त्यांना विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढे 40 खासदार देखील मिळाले नाहीत. 40 खासदार बिना विरोधी पक्षाचं सरकार चाललं. आणि म्हणून ही अवस्था. आता 2024 ला पण सगळे एकत्र आलेत, सगळे एकत्र आलेत, सगळे एकत्र येऊन मोदीजींना कसं हरवायचं. अरे पण तुमच्याकडे नेता कुठं आहे हरवणारा? तुमच्याकडे चेहरा कुठं आहे? त्यांच्याकडे ना नीती, ना नियत, ना निर्णय. त्यांच्याकडे कट, कमिशन आणि करप्शन. त्यांच्याकडे करप्शन फर्स्ट, मोदीजींकडे नेशन फर्स्ट, राष्ट्र पहिलं. आणि म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये एकही घोटाळा, भ्रष्टाचार या ठिकाणी झाला नाही. आणि म्हणून आज मी आपल्याला एकच सांगतो, बेदाग असलेला आपला प्रधानमंत्री म्हणून छाती ठोकपणे संपूर्ण देशामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा फक्त मोदी 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 लोक म्हणतात. रामटेक असेल, चंद्रपूरला सभा झाली, देशात सगळीकडे माहोल आपण बघताय, एक माहोल तयार झालाय. लोकांनी मोदीजींना गॅरंटी दिली आहे फिर एक बार मोदी सरकार. आणि त्याच्यामध्ये अब की बार त्यांचा नारा आहे, अब की बार 400 पार मध्ये प्रतापराव जाधव आपला सगळ्यात पुढे पाहिजे. कारण मला आल्या आल्या त्यांनी काय सांगितलं, बोले साहेब हे अवकाळी चाललंय, नुकसान होतंय शेतकऱ्यांचं, ते आपल्याला बघायचं आहे, त्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे. मी त्यांना म्हणालो, मी जरी प्रचारात असलो तरी पहिला सकाळी मी फोन करतो, माहिती घेतो, कुठं गारपीट आहे, कुठं अवकाळी आहे, कुठं अतिवृष्टी आहे, कलेक्टरला, विभागीय आयुक्ताला, चीफ सेक्रेटरीला फोन करून सांगतो, तात्काळ पंचनामे करा आणि त्यांना तात्काळ मदत द्या. आणि म्हणजे सरकार जे आहे हे सरकार लोकांचं आहे, हे शेतकऱ्यांचं आहे, हे कष्टकऱ्यांचं आहे, माझ्या तरुणांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, हे माझ्या ज्येष्ठांचं सरकार आहे. म्हणून हे सरकार आपल्या स्वार्थ, या राज्याच्या प्रत्येक नागरिकाला आपला फायदा झाला पाहिजे, या सरकारचं ही भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून या जिल्ह्यातला पीक विमा योजना, नुकसान भरपाई जी काय रक्कम आहे ती तात्काळ या ठिकाणी मिळाली पाहिजे, अशी आपल्या सर्व आमदार खासदारांची भूमिका आहे. आणि नक्की त्यासाठी तुम्हाला तात्काळ त्याचा निर्णय लावण्याच्या सूचनाही मी या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण खूप उशिरापासून या ठिकाणी थांबलेला आहात. मला देखील कार्यक्रम होते, मी काल कोल्हापूरमध्ये होतो, हातकणंगलेत होतो. मी सकाळी 7 वाजता आलो, 7 आल्यानंतर आणखी बैठका होत्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, चैत्यभूमीला गेलो, सगळीकडे गेल्यानंतर इकडे यायला मला मिळालं. मला यायला उशीर झाला त्याबद्दल आपली मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण एवढंच आपल्याला सांगतो की येत्या 26 तारखेला ही निवडणूक फक्त प्रतापराव जाधव यांची नाही, ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, ही निवडणूक मोदींची आहे. म्हणून प्रतापरावाला मत म्हणजे मोदींना मत, प्रतापरावाला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. आणि म्हणून 26 तारखेला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून प्रचंड लाखोंच्या मताधिक्याने प्रतापरावाला विजयी करा, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा. जिथं धनुष्यबाण आहे, जिथे कमळ आहे, जिथे घड्याळ आहे, अशा सर्वांना विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.